बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गोष्ट ऐकणाऱ्या छोट्या दोस्तांसाठी मी एक मजेदार प्रश्न गोष्टीच्या शेवटी विचारणार आहे नक्की ऐका आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला ईमेल करून पाठवा गोपलू आपल्या आजीबरोबर रेल्वेतून सफर करण्यासाठी उत्सुक आहे थम्मीला खूप सारे मित्रमैत्रिणी आहेत ती सगळ्यांकडे बघून प्रेमाने छानसं हसते कदाचित आज गोपलूला सुद्धा एखादा नवीन मित्र किंवा मैत्रीण मिळेल बघायचं आहे या गोष्टीत गोष्टीचं नाव आहे गोपलूची रेल्वे सफर ओरिजिनल स्टोरी गोपलूज ट्रेन राईड बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे तिमिरा गुप्ता चित्रांकन परमिता मुखर्जी मराठीत अनुवाद रुपाली भावे गोष्ट वाचली आहे असावरी दोषी दर बुधवारी माझी आजी थम्मी मला शाळेतून घरी न्यायला येते थम्मी म्हणते या शहरात कुठेही पटकन पोचायचं असेल तर रेल्वेनेच जायला हवं थम्मी सगळ्यांकडे बघून प्रेमाने हसत असते अगदी अनोळखी लोकांकडे सुद्धा ती म्हणते की आपण लोकांकडे बघून हसलो की ते सुद्धा आपल्याकडे बघून हसतात सुनील काका थम्मीचे मित्र आहेत सुनील काका म्हणजे जे तिकीट काउंटरवर बसतात ते ते नेहमी मला लोखंडी जाळीतून एक चॉकलेट देतात रेल्वेला सुद्धा लोखंडी जाळ्या असतात गाडी सुटते तेव्हा मी लोखंडी जाळीच्या एकेका चौकोनात एक, एक बोट घालून ते घट्ट पकडून बसतो रेल्वेच्या डब्यातल्या मावश्या निरनिराळ्या गोष्टी करत असतात काही जणी भाज्या चिरतात काही जणी स्वेटर विणतात काही जणी मेकअप लावत असतात तर काही जणी बसल्या बसल्या चक्क झोपतात लोखंडी जाळीच्या आमच्या बाजूला जरा कमी लोक असतात पण डब्याच्या पलीकडच्या दुसऱ्या बाजूला खूप खूप खुँ, मावश्या आत चढताना दिसतात एकदा लोखंडी जाळीच्या दुसऱ्या बाजूला मला एक छोटी मुलगी दिसली ती माझी मैत्रीण होईल का मी तिच्याकडे बघून बुजरं हसलो आणि तीसुद्धा माझ्याकडे बघून हसली <laughs> थम्मीचं बरोबरच होतं की माझ्या या नवीन हसऱ्या मैत्रिणीबद्दल सांगण्यासाठी मी थम्मीकडे वळलो पण थम्मी कामात होती ती माझ्यासाठी डब्यातून खाऊ काढत होती आज माझा आवडता जॅम पोळीचा रोल होता मी वळून माझ्या नवीन मैत्रिणीला जॅम पोळीचा रोल दाखवला तिच्याकडे वेफर्सचं पाकिट होतं तिने लोखंडी जाळीतून मला एक वेफर दिला आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो थम्मीने पोळीच्या रोलचा एक तुकडा तोडला पण तो लोखंडी जाळीतून पलीकडे जाईच ना हो तितक्यात आमचं स्टेशन आलं मी माझ्या नवीन मैत्रिणीला काहीच देऊ शकलो नाही म्हणून मला वाईट वाटलं इतक्यात थम्मीने हलकेच माझ्या खिशावर चापटी मारली मग मला सुनील काकांनी दिलेली भेट आठवली मी खिशातून माझं आवडीचं चॉकलेट काढलं आणि पटकन ते माझ्या छोट्या मैत्रिणीला दिलं ती हसली मीही हसलो आणि आम्ही गाडीतून खाली उतरलो तर कशी वाटली ही मजेदार लहानशी आणि क्यूट गोष्ट आता वेळ आलीये प्रश्न विचारण्याची तुम्ही कधी रेल्वेचा प्रवास केला आहे का आणि जर केला असेल तर कुठल्या शहरामध्ये तुमचं उत्तर मला नक्की कळवा ईमेल करून ईमेल आहे कॉन्टॅक्ट डॉट बुक्स दॅट स्पीक ॲट जीमेल डॉट कॉम अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया पुन्हा एकदा अशाच एका मजेदार गोष्टीत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद